पहिले जीवशास्त्राचं प्रकरण आता आपण सुरू करूया. प्रकरणाचं नाव आपण इथं लिहिलंय, सजीवांचा मूलभूत घटक. सजीव हे जर आपण घेतले तर सजीव हे बनलेले आहेत कशापासून, त्यांचा मूळ घटक किंवा रचना आणि कार्य जे सजीवांमध्ये घडतं ते कोणामुळे घडतं, तर त्यासाठी महत्त्वाचा घटक येतो तो म्हणजे पेशी. म्हणजे सजीवांतला मूलभूत घटक, सजीवांची रचना ही पेशींपासून झालेली हे आपण सांगू शकतो. मग या पेशींचा शोध कसा लागला, तर तुम्ही यापूर्वी पण बघितलेलं आहे की हे शास्त्रज्ञ येतात, रॉबर्ट हुक हे शास्त्रज्ञ की ज्या शास्त्रज्ञांनी पेशींचा शोध लावला. कसा लावला पेशींचा शोध, तर झाडाच्या सालीपासून बूज तयार केलं जातं आणि त्या बुजाचा पातळ छेद रॉबर्ट हुक या शास्त्रज्ञांनी घेतला आणि तो जो पातळ छेद आहे तो पातळ छेद त्यांनीच तयार केलेला जो सूक्ष्मदर्शक होता त्या सूक्ष्मदर्शक यंत्राखाली त्या पातळ बुचाच्या पातळ छेदाचं हे निरीक्षण केलं. तेव्हा त्यांना काय दिसून आलं, तेव्हा त्यांना दिसलं की त्या बुचामध्ये लहान लहान, म्हणजे जसं आपण मधाचं पोळं बघतो त्या मधाच्या पोळ्यामध्ये जसे लहान लहान कप्पे आपल्याला बघायला मिळतात तसे कप्पे त्यांना त्याच्यामध्ये दिसून आले. आणि या कप्प्यांना मग त्यांनी नाव दिलं सेल, किंवा आपण इथं म्हटलेलं आहे पेशी. मग सेलचा अर्थ काय होतो, तर सेलचा अर्थ होतो स्वतंत्र खोली. म्हणजे अशा स्वतंत्र खोल्या एकमेकांना खूप जोडलेल्या या आपल्याला दिसून येतील, याला म्हटलं जातं सेल. आता हेच निरीक्षण आपण करू शकतो सोप्या पद्धतीनं कांद्याचं उदाहरण घेऊन. तुम्ही यापूर्वीच्या वर्गात हे सूक्ष्मदर्शक यंत्राखाली याचं निरीक्षण केलेलं आहे. समजा कांदा घेतला आपण, त्याचं वरचा एक भाग घेतला तर त्याच्या आतमधला जो भाग असेल कांदा, समजा असा भाग घेतला तर इथं एक पातळ थर असतो. हा पातळ पापुद्रा आपण काढला आणि तो पातळ पापुद्रा काचपट्टीवर ठेवला, याच्यामध्ये पाण्याचे थोडेसे थेंब टाकले आणि त्याच्यावर एक लहानशी कव्हर स्लिप झाकली. आणि ही जी काचपट्टी आहे ही काचपट्टी आपण सूक्ष्मदर्शक यंत्राखाली ठेवली आणि सूक्ष्मदर्शक यंत्राच्या वरून आपण जर त्याचं निरीक्षण केलं तर कांद्याच्या पापुद्र्यामध्ये असणाऱ्या या पेशी आपल्याला साधारण या पद्धतीनं दिसते. मग काय दिसते इथं आपल्याला, तर इथं आपल्याला असे भाग दिसतात. हे जे भाग आहेत यांना म्हटलं जातं पेशी. त्यामुळे ही प्रत्येक पेशी आहे. आता ही जी प्रत्येक पेशी आहे त्या पेशीमध्ये काय काय दिसतं, तर पेशीची कडेचा भाग दिसतो पेशीचा, की ज्यामुळे एक पेशी दुसऱ्या पेशीपासून वेगळी झालेली आपल्याला दिसते तो जो भाग आहे तो पेशी पटलाचा भाग येईल. त्यानंतर पेशीमध्ये मधला ठळक असणारा भाग दिसतो, हे पेशीचं केंद्र असेल. आणि साधारण मध्ये द्रवरूप असणारा भाग जो दिसतो ज्याला म्हटलं जातं पेशीद्रव. त्यामुळे जेव्हा आपण कांद्यातील पापुद्र्याच्या पेशींचं निरीक्षण करतो त्यावेळी अशा पेशींची रचना ही आपल्याला इथं दिसून येते. आणि यावरून आपण सांगू शकतो की हा जो कांदा आहे हा कांदा तयार कोणापासून झाला आहे, तर अशा बऱ्याच पेशी आहेत की ज्या पेशी एकत्रित येऊन हा कांदा तयार झालेला दिसतोय. म्हणजे कांद्यामधला हा मूलभूत घटक झाला तो म्हणजे पेशी. मग याच पद्धतीनं सगळे सजीव जर आपण घेतले तर सगळ्या सजीवांची शरीररचनासुद्धा याच मूलभूत घटकापासून म्हणजेच पेशींनी झालेली ही आपल्याला दिसून येते. मग सजीवांच्या शरीरामध्ये पेशींची संख्या किती आहे यावरून सजीवांचं वर्गीकरण केलं जातं. तुम्हाला माहिती आहे समजा एखादा सजीव फक्त एकाच पेशींनी बनलेला आहे, एकाच पेशींनी तो बनलेला असेल तर त्या सजीवाला आपण म्हणतो की तो एकपेशीय सजीव आहे. मग एकपेशीय सजीवामध्ये उदाहरणं कोणती सांगतो आपण, मग अमिबाचं उदाहरण सांगता येतं, पॅरामेशियमचं उदाहरण सांगता येईल, किंवा क्लॅमिडोमोनासचं उदाहरण सांगता येईल, किंवा बॅक्टेरियाचं उदाहरण सांगता येईल. अशी वेगवेगळी उदाहरणं आपण देऊ शकतो. या सगळ्या सजीवांची शरीररचना ही फक्त एकाच पेशीनी झालेली आहे आणि म्हणून त्या सजीवांना आपण एकपेशीय सजीव म्हणतो. आता एकपेशीय सजीवामध्ये सगळी कार्य चालतात की नाही, चालतात, पण त्यांच्या एकाच पेशींकडून ही कार्य चालवली जाऊ शकतात. समजा आपण अमिबाचं उदाहरण घेतलं तर अमिबामध्ये जी एकच पेशी आहे ज्यापासून हा अमिबा तयार झाला आहे त्या पेशीचा आकार बदलू शकतो. त्यामुळे जेव्हा आपण अमिबाची आकृती काढतो तेव्हा कुठल्याही आकारामध्ये आपण अमिबाची आकृती ही काढू शकतो. हे एकपेशीय सजीव झाले. समजा सजीव आपण असे घेतले की ते खूप पेशींनी बनलेले आहेत,
त्यांच्या शरीरामध्ये खूप पेशी आहेत. तर त्या सजीवांना आपण काय म्हणतो, तर अनेक पेशीपासून बनलेले जे सजीव आहेत, ज्या सजीवांना म्हटलं जातं बहुपेशीय सजीव. त्यामुळे खूप मोठ्या संख्येनं आपण बहुपेशीय सजीव हे बघतोय. मग बहुपेशीय सजीवामध्ये आपला पण समावेश होईल. मानव हा बहुपेशीय सजीव आहे किंवा बहुपेशीय प्राणी आहे असं आपण म्हणू शकतो. मग आपल्या शरीराचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपल्या शरीरामध्ये खूप पेशी आहेत. आपली शरीररचना कशी आहे बघा. आपल्या शरीररचनेमध्ये जर आपण बघितलं तर आपल्यामध्ये वेगवेगळ्या संस्था आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे पचन संस्था आहे, श्वसन संस्था आहे, रक्ताभिसरण संस्था आहे ज्यामध्ये मुख्य भाग येतो, अवयव येतो तो म्हणजे हृदय, त्यामुळे ती संस्था येते, उत्सर्जन संस्था येते, यासारख्या खूप संस्था येतात. आणि या सगळ्या खूप संस्था एकत्रित येऊन कार्य करतात आणि म्हणून आपलं कार्य, शरीराचं कार्य हे व्यवस्थित रीतीनं पार पाडतं. मग कुठलीही संस्था आपण घेतली तर त्यामध्ये जे अवयव आहेत ते अवयव कशापासून बनलेले आहेत, तर ते मूळ या पेशीपासूनच बनलेले आहेत. मग पेशींचा आकार हा सगळ्या पेशींचा आकार सारखाच असतो का? समजा आपण उदाहरण घेतलं कांद्याचंच की हा भाग घेतला आहे आपण, कांद्यातील पापुद्राचा भाग. समजा आपण कांद्याची मुळं घेतली आणि त्या मुळाचं पण छेद घेतला आणि तो सूक्ष्मदर्शक यंत्राखाली बघितला, किंवा आपण पान घेतलं, पानाचा पापुद्रा काढला आणि तो सूक्ष्मदर्शक यंत्राखाली बघितला, तर आपल्याला तिथं वेगवेगळ्या आकाराच्या पेशी या बघायला मिळतात. त्यामुळे पेशींचा आकार हा त्यांच्या कार्यानुसार हा वेगवेगळा असलेला हा आपल्याला दिसून येतो आणि त्यानुसार सगळ्या पेशी आपल्या शरीरामध्ये किंवा सजीवांच्या शरीरामध्ये कार्य करताना हे आपल्याला दिसतात. अधिक माहितीसाठी इथे आपण काही गोष्टी घेतलेल्या आहेत. काय? तर डबक्यामध्ये घेतलं, आता आम्ही मगाशी एकपेशीय सजीवाचं पटकन उदाहरण सांगितलं की अमीबा हा एकपेशीय सजीव आहे. आता पावसाच्या दिवसामध्ये काही डबक्यांमध्ये आपल्याला पाणी साचलेलं दिसतं. समजा ते पाणी आपण घेतलो आणि त्या पाण्याच्या थेंबाचं निरीक्षण आपण सूक्ष्मदर्शक यंत्राखालून केलं तर तिथं आपल्याला एकपेशीय सजीव म्हणजे हा अमीबा बघायला मिळू शकतो. मग हे जे एकपेशीय सजीव आहे यांचं सर्वप्रथम निरीक्षण कोणी केलं, तर ते निरीक्षण करणारा हा शास्त्रज्ञ लिवेन हॉक हा शास्त्रज्ञ इथं येतो. त्यानंतर आपण मगाशी पेशीमधला जो ठळक भाग बघितला त्या पेशीमधल्या ठळक भागाला म्हटलं आपण पेशी केंद्र. या पेशी केंद्राचा शोध कोणी लावला, तर त्यामध्ये हे शास्त्रज्ञ येतात रॉबर्ट ब्राऊन हे शास्त्रज्ञ, की त्यांनी पेशी केंद्र शोधून काढलं. त्यानंतर मधला द्रवरूप भाग जो पेशीमध्ये आहे त्याला आपण पेशी द्रव म्हणतो. या पेशी द्रवाचा शोध लावणारे हे शास्त्रज्ञ पूरक किंजे हे शास्त्रज्ञ. आणि त्यानंतर पेशी सिद्धांत मांडणारे शास्त्रज्ञ शिल्डन आणि स्वॅन हे शास्त्रज्ञ, की ज्यांनी पेशीचा सिद्धांत इथं मांडलेला हा दिसून येतो. आणि त्यानंतर संयुक्त सूक्ष्मदर्शक शोधला गेला, आणि जेव्हा संयुक्त सूक्ष्मदर्शक शोधला गेला त्यावेळी पेशीची आपल्याला अगदी सविस्तर माहिती ही बघता आली. सविस्तर माहिती म्हणजे काय, तर हा जो मधला पेशी द्रवाचा भाग आपल्याला पूर्ण दिसतो, या पेशी द्रवामध्ये सुद्धा वेगवेगळे घटक आहेत जे वेगवेगळे कार्य करताना त्या पेशीमध्ये आपल्याला दिसतात. आणि या पेशी द्रवामध्ये असणारे हे जे वेगवेगळे घटक आहेत की जे वेगवेगळं कार्य करतात ज्यांना म्हटलं जातं पेशी अंगक. आणि अशी मग पेशी अंगक वनस्पती पेशी किंवा प्राणी पेशीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची असलेली ही आपल्याला दिसून येतात. मग आपण मगाशी जो भाग घेतला की आपण समजा मानवाचं उदाहरण घेतलं तर मानवामध्ये वेगवेगळ्या कार्य करणाऱ्या ज्या पेशी आहेत त्यांचा आकार वेगवेगळा असेल. समजा आपण उदाहरण म्हणून घेतलं की आपल्या शरीरामध्ये चेतन पेशी आहेत, चेतन पेशी की जी प्रतिक्रिया किंवा संवेदना वाहून नेण्याचं महत्त्वाचं कार्य करतात. या चेतन पेशीचं जर आपण निरीक्षण केलं तर चेतन पेशी आपल्याला कशा दिसतात, तर चेतन पेशीची आकृती बघितली आपण तर
चेतन पेशी जर आपण घेतली तर साधारणपणे चेतन पेशीचा आकार असा आहे, म्हणजे हा मुख्य पेशीचा भाग इथे येतो, हा मुख्य पेशीचा भाग आहे, पण या पेशीला इथं आखूड तंतू निघालेले आहेत, किंवा याच पेशीला हा लांब तंतूसुद्धा निघालेला आहे, आणि त्यामुळे चेतन पेशीची आकृती काढताना नेहमी आपण या पद्धतीनं आकृती काढतो. समजा आपल्याला आपल्या शरीरामधल्या स्नायू पेशी दाखवायच्या, तर स्नायू पेशींची रचना अशीच असेल का? तर स्नायू पेशींची रचना पुन्हा वेगळी असेल. समजा आपण घेतलो अशा स्नायू पेशी आपल्याला दिसून येईल. आता या पेशी आणि या पेशी सारख्या नाही आहेत, म्हणजे दोन पेशींच्या रचनेमध्ये आकारामध्ये फरक असलेला दिसेल. समजा वसा पेशी घेतल्या, वसा पेशी, तर त्यांची रचना साधारण अशी असेल, म्हणजे या पेशींचा आकार पुन्हा या पेशींपेक्षा वेगळा आला. आणि यावरून तुम्हाला कदाचित समजलं असेल की प्रत्येक पेशी जे कार्य करते त्या कार्यानुसार त्या पेशीचं स्वरूप किंवा त्या पेशीचा आकार हा वेगवेगळा असलेला आपल्याला दिसून येतो. समजा आपण रक्ताचं उदाहरण घेतलं तर रक्तामध्ये पण पेशी आहेत, रक्तामध्ये तांबड्या पेशी आहेत, रक्तामध्ये पांढऱ्या पेशी आहेत, रक्तबिंबिका आहे. ह्या जर पेशींचा भाग घेतला तर त्याचा आकार पुन्हा वेगळा असेल, द्वि अंतर्गोल असणाऱ्या अशा पेशी असू शकतील. त्यामुळे लक्षात आलं का बघा की बहुपेशीय सजीव किंवा आपण मानव, मानवाचं उदाहरण घेतलं तर मानवामध्ये ज्या पेशी आहेत त्या पेशींचा आकार कार्यानुसार वेगवेगळा असलेला हा दिसून येतो. या पेशींपासून पुढं कशाची निर्मिती होते तर एकूण आपण क्रम घेतला तर क्रम साधारणपणे आपण असा सांगू शकतो की पेशीचा जो मूलभूत घटक आहे, सॉरी सजीवाचा जो मूलभूत घटक आहे, ज्या मूलभूत घटकाला आपण म्हटलं पेशी, त्यामुळे सुरुवात होते पेशीपासून. पण अनेक पेशी जेव्हा एकत्रित येतात, समान रचना असणाऱ्या, समान कार्य करणाऱ्या अनेक पेशी एकत्रित येतात आणि त्यांच्यापासून त्यांचा समूह तयार होतो, तेव्हा त्याला म्हटलं जातं ऊती. त्यामुळे पेशीपासून पुढं शरीरामध्ये ऊती बनतात आणि अशा बऱ्याच ऊती एकत्रित येतात आणि त्यापासून शरीरामधला अवयव तयार होतो. त्यामुळे ऊतींपासून पुढं अवयवाची निर्मिती होते आणि हे जे अवयव आहेत हे बरेच अवयव, वेगवेगळी रचना असणारे अवयव एकत्रित येतात, पण त्यांचं कार्य एक असतं सगळ्या अवयवांचं मिळून, आणि त्यापासून शरीरामध्ये तयार होते ज्याला म्हटलं जातं अवयव संस्था किंवा इंद्रिय संस्था असा शब्द येतो. आणि अशा अवयव संस्था किंवा अशा इंद्रिय संस्था शरीरामध्ये कार्य करत असतात. प्रत्येक संस्थेचं कार्य वेगळं असलं तरी त्या संस्था एकमेकांशी संबंधित असतात, एकमेकांशी संलग्न असतात. म्हणजे समजा आपण असं उदाहरण घेतलं की आपली श्वसन संस्था आहे, श्वसन संस्थेमध्ये आपण ऑक्सिजन घेतोय, या ऑक्सिजनचं पुढं काय होतं तर एकतर पचन संस्थेमध्ये जे आपण अन्न घेतलेलं आहे त्या अन्नाचं पचन झालेलं आहे, त्या पचलेल्या अन्नाच्या अन्नाच्या मंदज्वलनासाठी ऑक्सिजनचा उपयोग होतो. किंवा वायुकोश जर आपण घेतले फुफ्फुसावरचे तर तिथं ऑक्सिजन रक्तामध्ये मिसळला जातो आणि रक्ताच्या सहाय्यानं संपूर्ण पेशींपर्यंत ऑक्सिजनचा पुरवठा हा केला जातो. म्हणजे इथं दोन संस्था एकमेकांशी संबंधित आल्या, रक्ताभिसरण संस्थासुद्धा येईल. आता रक्ताभिसरण संस्थेमध्ये हृदय हा भाग येतो. हृदय काय करतं? शरीराकडचं रक्त घेतो, पुन्हा ते ऑक्सिजन मिसळवण्यासाठी फुफ्फुसाकडे पाठवतो, ऑक्सिजन मिसळलेलं रक्त पुन्हा हृदयाकडे येतो आणि पुन्हा संपूर्ण शरीराला ऑक्सिजन असणाऱ्या रक्ताचा पुरवठा हा केला जातो. टाकाऊ पदार्थ जे आहेत पेशींमधले ते पण निर्माण होतात, ते टाकाऊ पदार्थ उत्सर्जन संस्थेकडे पाठवले जातात आणि तिथून शरीराच्या बाहेर टाकाऊ पदार्थ हे टाकले जाऊ शकतात. या पद्धतीनं बहुपेशीय सजीव जर आपण घेतले तर बहुपेशीय सजीवामध्ये हा क्रम साधारण आपल्याला दिसतो. मूलभूत घटकाने सुरुवात होते पेशी, पेशींपासून बनतात ऊती, ऊतींपासून अवयव आणि अवयवांपासून बनलेली अवयव संस्था, आणि त्यामुळे कोणताही सजीव व्यवस्थित कार्य करताना
हा आपल्याला इथं दिसतो। त्यामुळे या प्रकरणाची सुरुवात एवढी होते। त्यानंतर जेव्हा पेशीचं निरीक्षण केलं गेलं तेव्हा तीन महत्त्वाचे भाग पेशीमध्ये आढळले, जे आपण मघाशी लिहिलेले बाहेरचं आवरण ज्याला आपण म्हटलं पेशीपटल हा भाग, मधला ठळक दिसणारा भाग ज्याला म्हटलं पेशी केंद्र हा दुसरा भाग, आणि मधला द्रवरूप असणारा भाग ज्याला म्हटलं पेशी द्रव। त्यामुळे पेशींमधले तीन मूलभूत घटक किंवा पेशी ही या तीन घटकांनी बनलेली ही आपल्याला इथं दिसून येते। मग या तीन घटकांची सविस्तर माहिती, त्याची रचना कशी आहे, त्यांचं कार्य कसं चालतं, हे पण आपल्याला बघायचं आहे। बघूया हा भाग आपण पुढच्या भागामध्ये।